नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। तर 97 98 हे दोन भाग आत्ता झाले रिकॉर्ड, आणि आता आपण 99व्या भागावरती पोचलेलो आहोत। नर्मदे हर मैयाजी दयाळू आहेत, नर्मदे हर। तर मागच्या दोन भागात आपण बघितलं की कसं उंदीर मामांच्या कृपेने, तानाजीच्या कृपेने आपलं हे रेकॉर्डिंगचं काम सुरू झालं। मग त्याचे सुरुवातीचे एपिसोड्स, त्या एपिसोडमधले करेक्शन्स, संशोधित भाग, सुरुवातीचं ते इंट्रोचं म्युझिक, थंबनेल बनवण्याची प्रक्रिया ते आपण बघितलं। मग यूट्यूबवरती अपलोड करायची प्रक्रिया, त्यामध्ये काही काही भागांमध्ये माझ्या चेहऱ्यावरती आलेलं स्टॅम्प तो कसा दूर केला, मग ते संशोधित कसे केले, गुगल मॅपचा उपयोग, त्याबद्दलची माझ्या मनातली शंका। मग हे तयार तर केलं, आणि मग एक अजून तंत्र माझ्या लक्षात आलं की हे आता कधी आपण 5 रेकॉर्ड करतो, कधी 6 करतो, कधी कधी तर 8ही रेकॉर्ड झालेले आहे। मग ते सगळे एकत्र एका वेळेला जर पब्लिश केले, यूट्यूबवरती जर सगळे ते एका वेळेला प्रसारित झाले, तर त्यातली मजा चालली जाईल लोकांची। आता विचार करा ना की तुम्हाला रोज सकाळी 6:30 वाजता तुमच्या दरवाजामध्ये तो टाइम्स ऑफ इंडिया त्या दिवशीचा एक टाकतो आणि तो चालला जातो। त्याच्या ऐवजी जर असं झालं की प्रिंटिंग प्रेसवाल्यांनी विचार केला की चला भरपूर न्यूज आहे आपल्याकडे, 7 8 न्यूजपेपर छापून देऊ आणि ते सगळे 8 पेपर तुमच्या दरवाज्यात टाकून दिले। तुम्ही एक पेपर वाचायची तुम्हाला सवय आहे, तुम्हाला 8 पेपर कोणी एकदम टाकून दिले तुम्हाला नाही वाचता येणार। माझा आत्ताच रिसेंटली अनुभव आला, आम्ही मिरजेला जाऊन जेव्हा परत आलो 8 दिवसांनी, तेव्हा मी त्या पेपरवाल्याला सांगायचं राहून गेलो होतं की पेपर टाकू नको। मग काय झालं, आम्ही जेव्हा घरी आलो तेव्हा त्या जाळीच्या दरवाज्याच्या आतमध्ये असे सगळे टाइम्स ऑफ इंडिया, पुणे मिरर, सगळा असा ढेर लागलेला, उचलून ठेवले त्यांना, पण ते जुने जुने पेपर काही वाचणं झालं नाही माझं। तर मुद्दा हा आहे की यूट्यूबवर लोड करताना ते रोज सकाळी एक भागच जर प्रकाशित झाला तर त्यात गोडी राहील, नियमितता राहील असं समजून मग काय केलं, वसंत पंचमीला मुहूर्त, वसंत पंचमीला पहिला भाग सकाळी 10:15 वाजून प्रकाशित होईल अशी व्यवस्था केली। तुम्ही म्हणाल बसंत पंचमी का निवडली, सकाळी 10:15 काय मुहूर्त आहे का, आहे मुहूर्त। त्याचं कारण नर्मदा परिक्रमा मी आणि सुषमाने एकत्र केलेली। तुम्ही म्हणाले तर माहिती आम्हाला किती वेळा तेच तेच सांगता, अहो आत्ता त्याचं नाही सांगत आहे, मग दोघांशी रिलेटेड असा कुठला इव्हेंट, तो वसंत पंचमी। वसंत पंचमीचं काय महत्त्व, त्या दिवशी आम्ही विवाहसूत्रामध्ये बंधन झालं आमचं, आम्ही बांधलो गेलो एकत्र, लग्न झालं आमचं थोडक्यामध्ये। सो आमचं लग्न वसंत पंचमीच्या मुहूर्तावरती झालं आणि सकाळी 10:10 झालं। मग तुम्ही म्हणाल 10:10 रिलीज व्हायला पाहिजे, हो ना 10:10 करायचं होतं वास्तविक, पण त्या यूट्यूबच्या शेड्युलरमध्ये 10:05 करू शकतो, सॉरी 10:10 करू शकतो, 10:15 करू शकतो, 10:30 करू शकतो, 10:45 करू शकतो, 11 करू शकतो, म्हणजे 15 15 मिनिटाच्या अंतराने आपण करू शकतो, पण 10:10 त्यामध्ये काही ऑप्शन नसल्यामुळे, मग निअरेस्ट टाइम कुठला आहे तर 10:15 म्हणजे मी जेव्हा माळ घातली होती सुषमाला आणि सुषमाने मला माळ घातली, तो 10:15 टाइम तो निश्चित केला। आणि म्हणून मग वसंत पंचमी मला वाटतं 29 जनवरी 2020 तो वसंत पंचमीला पहिला भाग प्रकाशित करण्याचं शेड्यूल केलं, आणि त्यानंतर रोज सकाळी एक भाग 10:15 असं शेड्युलिंग करून टाकलं।
मग मध्ये समजा 3-4 दिवस झाले नाही तरी मला काही काळजी नसायची की तुमच्याकडे रेग्युलरली एक एक भाग प्रकाशित होऊन राहिलेला आहे. जसं आता हा भाग तुमच्याकडे माझ्या अंदाजाने काहीतरी 5-6 मेला वगैरे हा प्रकाशित होईल, तर आज डेट आहे 21 एप्रिल, लक्षात घ्या. म्हणजे आज जेव्हा आपण रेकॉर्डिंग करतो आहोत ही डेट आहे 21 एप्रिल, आणि हा भाग तुमच्या पुढे तुम्ही आज जे बघत आहात ते माझ्या अंदाजाने 7-6 किंवा 7 मे असणार. मग यामुळे फायदा काय झाला की माझं असं जे कधी कधी जास्ती प्रोड्यूस व्हायचे, कधी कमी प्रोड्यूस व्हायचे, कधी मी बाहेरगावी गेलो तर मग 3-4 दिवस काहीच प्रोडक्शन नाही, पण तुम्हाला ते लक्षात येऊ शकत नाही, तुम्हाला ते जाणवणार नाही किंवा तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही. कारण मध्यंतरी मी हाही विचार केला होता की आता हे डेली प्रोडक्शन जे आपण करतो आहोत, लोकांसमोर रोज येतं आहे, तर एकदा माझ्या मनात असं हे आलं होतं, ऑप्शन आला होता की आता रोज न करता यांना दर गुरुवारी एक भाग प्रकाशित करू. सुषमा म्हणाली असं नका करू तुम्ही, तर लोकं त्याला रोज एक भाग बघणारे आहेत, आणि तुम्ही मध्येच जर गॅप करून दिली 7-8 दिवसांनी भाग पाठव, तर लोकं विसरून जातील मागच्या भागात काय झालं होतं. तो पॉईंट मला पटला आणि म्हणून मग ते मी शेड्युलिंगचं एक्झॅक्टली तसंच ठेवलं. ह्या सगळ्या तुमच्यापर्यंत पोचणं जरुरी आहे, कारण हे सगळं बिहाइंड द स्क्रीन आहे. हे तुमच्यापर्यंत आत्तापर्यंत मी कधी बोललो नव्हतं, पण तुम्ही माझ्याशी सगळे जोडले गेलेले आहात अनुभव कथनाच्या निमित्ताने. म्हणून हे हा भाग पण तुम्हाला माहिती पाहिजे की निर्मिती प्रक्रियेमधले इतर ॲक्टिव्हिटीज काय असतात. तर मग काही काही ठिकाणी हे मगाशी सांगितलं मी की काही काही ठिकाणी नंतर बघताना किंवा लोकांच्या फीडबॅकमधून किंवा स्वतःच बघत असताना असं वाटलं की यामध्ये हा भाग खूप छोटा झाला आहे, किंवा आता छोटा या शब्दाची व्याख्या काय आहे की बघा, नॉर्मल टेलिव्हिजन सिरियल जे आपण बघतो ते किती मिनिटाचं असतं? माझ्या नवऱ्याची गोष्ट, सॉरी माझ्या नवऱ्याची बायको, हे सिरियल किती वाजता सुरू होतं? मला वाटतं 8-8:30 सुरू होतं, 9 संपतं. पण ते नुसतं म्हणायला बरं का की 8:30 सुरू झालं आणि 9 संपलं, हे फक्त घड्याळ्याच्या दृष्टीने ते बरोबर आहे, पण त्यातली मूळ कथा वस्तू जी असते ती 20 मिनिटाची असते. यू ॲग्री? कारण ते सुरू झालं एक 4 मिनिटं चालतं, मध्यंतरी कमर्शियल 3-3 मिनिटं 3-3 मिनिटं असं कमर्शियल त्यामध्ये असतं. तर नीट बघितलं तर साधारण 20 मिनिटाचं सिरियल, 10 मिनिटाचे कमर्शियल्स, म्हणजे मूळ कथावस्तू किती आहे? 20 मिनिटाचे. मग त्याच्यावरनं मी एक साधारण आपल्या मनामध्ये कल्पना ठेवली की मॅक्झिमम लिमिट किती ठेवायची आपल्याला? 20 मिनिटं. पण 20 मिनिटापर्यंत तसा करू शकतो एपिसोड, 20 मिनिटापर्यंत लोक आनंदाने बघतील. पण मी त्याच्यापेक्षाही हे एपिसोड्स अजून छोटे ठेवलेले आहेत. त्याचं कारण काय आहे? तुम्ही बघितलं असेल, ॲव्हरेज जर बघाल तुम्ही तर एक 14 मिनिटंपासून 15 मिनिटं, 14-15 जास्ती असे 16 किंवा 17 काही काही एपिसोड्समध्ये झालेले आहे. हे ठेवण्याचं कारण काय आहे की लोक जेव्हा हे एपिसोड बघत असतील तेव्हा असं तर नाही की लोकांना घर कामातून एवढा वेळ निश्चिंतपणे मिळेल, त्यात गृहिणी असतील, ते पोळ्या करता करता कदाचित बघत असतील, कोणी आजी असतील त्या नातवाचा डब्बा भरून त्याला शाळेत खालच्या बसपर्यंत पोचवून परत येऊन एक 10-15 मिनिटं त्यांना विश्रांती मिळत असेल त्यावेळेत बघत असतील, कोणी जेवण झाल्या झाल्या वाम कुक्षी घ्यायच्या अगोदर बघत असतील, असे प्रत्येकाचे बघण्याचे कम्फर्ट झोन्स अलग अलग असतील. मग त्यावेळेला त्यांना सोयीस्कररित्या बघता यावं म्हणून या एपिसोडची लांबी आपण अशी छोटी ठेवली आहे.
की असा एपिसोड सुरू झाला, एक 12-15 मिनटं बघा, त्यानंतर कम्प्लीट बघ, त्यानंतर परत उद्या तुम्हाला बघायचं, असं झालं. तर ती एपिसोडची लांबी तुमच्या लक्षात आलं. मग काही काही एपिसोड्स खूप छोटे होते, 5 मिनटं 7 मिनटं 9 मिनटं. मग ते एपिसोड म्हटलं हे जस्टिस नाही देते आपण त्या एपिसोडला, म्हणून मग त्यामध्ये त्यांना संशोधित केलं. म्हणून काही काही भाग तुम्ही बघत असाल तेव्हा ती संशोधित करून पुनर्प्रसारित असं वरती थंबनेलमध्ये लिहिलेलं दिसेल. त्याचं कारण हे आहे, त्या भागाची लांबी थोडी समृद्ध केली, थोडं त्यात अजून ॲडिशनल इन्फॉर्मेशन आपण टाकले. मग जसं मगाशी मालिनी ताईंचा उल्लेख केला, तसं पुढे जाऊन एक उमेश बिल्ले, ते माझ्याशी या अनुभव कथनात एक चांगले श्रोते दर्शक लाभले. आणि मग एक सांगोतकर म्हणून आहेत, मग एक ज्योती देशमुख आहेत, मग एक माधुरी मोहगावकर आहेत. जसं पहिल्या मुहूर्त केला मालिनी ताईंनी, मग त्यानंतर हे सगळे लोक हळूहळू एक एक करून जोडले जाऊ लागले. मग त्यानंतर एक सुमंगल माधव विद्वांस, तो तर असा लहानसाच मुलगा दिसतो, 23-24 वर्षाचा. त्यांनी नर्मदेहर लिहित असायचं. मग एक दिवस त्यांनी ईमेल आयडी मागितली, मग त्याचं एक असं मोठा लांब लचक मेल आला. त्यात त्यांनी परिक्रमेबद्दल त्याचे महत्त्वाचे जे कन्सर्न्स होते ते सगळे त्यांनी लिहिले. अतिशय सटीक अशी ती मेल जपून ठेवलेली आहे. मग त्यानंतर प्रदीप भाले संपर्कामध्ये आले. प्रदीप भालांच्याही तुम्ही बघितलं असेल प्रतिक्रिया असतात. मग एक अलका म्हणून कोणी आहे इंदोरच्या, त्यांचं यायला लागलं. मग असे लोक जोडले जाऊ लागले. मग मी असा विचार केला की हे लोक जे जोडले गेलेले आहेत त्यांच्यापैकी काही लोकांच्या प्रतिक्रिया या तुम्हाला सगळ्यांपर्यंत पोचायला पाहिजे. जसं कारखानीस काका आमचे, ज्यांनी पातंजल सूत्र नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे, अतिशय छान पुस्तक आहे ते. तर म्हटलं अशा प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत पोचायला पाहिजे, म्हणून मग प्रतिक्रियांवरचे पार्ट प्रोड्यूस झाले. एक 16वा भाग, मग त्यानंतर 28वा भाग, आणि अगदी रिसेंटली मला वाटतं 73वा भाग हा फक्त प्रतिक्रियांवरती आधारित आहे. मग त्यात ती प्रतिक्रिया बघायची, त्या प्रतिक्रियेवरची माझी प्रतिक्रिया सांगायची, असं ते झालं. तर तो एक कार्यक्रम झाला. मग बऱ्याचशा लोकांना मी व्हॉट्सॲपवरती पण लिंक पाठवतो, ज्यांचे ज्यांचे माझ्याकडे नंबर्स आहेत, माझ्या सर्कल्समधले जे नंबर्स आहेत त्यांचा एक व्हॉट्सॲपवरती मी एक ग्रुप तयार केला, आणि त्या ग्रुपवरती मग मी त्या लिंक्स पाठवत असतो अशा अधूनमधून, की बाय चान्स यूट्यूबवरती मिळालं नसेल. मग काही काही लोकांचे मला फीडबॅक येतात की तो अमुक पार्ट त्यात लोकेट होत नाही आहे, अमुक पार्ट होत नाही, मग त्यांना मी ती लिंक व्हॉट्सॲपवरती पाठवून देतो. तसं तुमच्यापैकी जर कोणाला असं झालं असेल की तो अमुक पार्ट आम्हाला मिळाला नाही, लोकेट झाला नाही, तर तुम्ही मला सांगा. मग मध्यंतरी मी अजून एक काय केलं, या प्रत्येक पार्टची म्हणजे तसा एक्झरसाईज 1 ते 35 पार्टपर्यंत मी केलेला आहे, आणि आता पुढच्या पार्टचे करायचं आहे, पण तसा एक PDF डॉक्युमेंट काल मी तयार करून ठेवलेलं आहे 1 ते 35 पर्यंत. त्यात प्रत्येक पार्ट, पार्ट नंबर, त्याचं टायटल आणि खाली त्याची यूट्यूबवरची लिंक, आणि ती लिंक क्लिकेबल आहे. क्लिकेबल म्हणजे त्या लिंकवर क्लिक केलं की डायरेक्टली यूट्यूबवरती तो पार्ट ओपन होतो. असं एक डॉक्युमेंट आपल्याकडे तयार आहे लॅपटॉपवरती. तुमच्यापैकी कोणाला जर हवं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये ईमेल आय डी लिहिलेला आहे,
तुमचा ईमेल आय डी तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये जर टाकला तर मी काय करीन, तुम्हाला तुमच्या ईमेल आय डीवरती ते माझं डॉक्युमेंट पाठवायची व्यवस्था करेन. म्हणजे मग तुमचं काम सोपं होईल. ते डॉक्युमेंट एका ठिकाणी फक्त तुम्हाला सेव्ह करून ठेवायचं आहे तुमच्या अँड्रॉईडवरती किंवा लॅपटॉपवरती किंवा डेस्कटॉपवरती. आणि काय करायचं आहे, तुम्हाला आत्ता भाग कुठला बघायचा आहे, पाय वाटा कुठली, भाग 6 कुठला भाग आहे, दमगड जे लिहिलेलं आहे त्याच्याखाली ती लिंक आहे, त्या लिंकवरती क्लिक करा की तुम्ही इमिजिएटली त्या भागावरती पोचाल. कारण आता काय झालेलं आहे, आता हा 99वा पार्ट आहे, तर तुम्ही प्रत्येक वेळेला सिरियली जर जाल तर तुम्हाला तो भाग लोकेट करायला वेळ लागेल. तुम्हाला 43वा भाग हवा असेल तर मग 1, 2, 3, 4 करत करत 43वरती जर पोचाल तर तुम्हाला हे शोधायला वेळ लागेल. त्यापेक्षा हे डॉक्युमेंट जे मी तयार करतो आहे आणि ते डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असलं, तुम्ही त्याला किती नंबर हवा आहे, 43 जाऊन क्लिक केलं की लगेच मिनटात मिळेल. तुमचा या शोधण्याच्या मागचा जो वेळ आहे तो कमी होऊन जाईल. एक प्रश्न मला मध्यंतरी कोणी विचारला होता, आता आठवत नाही मला, पण कोणाची तरी अशी समजूत झाली की हे सगळे व्हिडिओज मी परिक्रमा करत असताना रेकॉर्ड केलेले आहेत, तर त्याचं स्पष्टीकरण देणं आवश्यक आहे तुम्हाला. परिक्रमा करताना हे सगळं विचारच नव्हतं की आपण पुढे जाऊन कधीतरी मैया परिक्रमाचे आपले अनुभव असे यूट्यूबवरती टाकू हा विचार घेऊनच निघालो नव्हतं. आणि ते एका दिवशीने चांगलंच झालं. कारण त्यामुळे काय झालं की मूळ परिक्रमा करताना माझं संपूर्ण चित्त हे मैयावरती केंद्रित झालेलं होतं. तो अनुभव पूर्ण इथे पोचण्यामागे लक्ष होतं. ते परसेप्शन्स म्हणजे श्रोत्रम चक्षुः स्पर्शनम च रसनम घ्राणमेव च असं पंचेंद्रियानी मनानी हे फक्त मैयाचं सर्व आनंद प्राशन करण्यामागेच फक्त लक्ष होतं. इतर कुठल्याही या सांसारिक गोष्टींमध्ये लक्ष नव्हतं. माहिती नाही त्या गृहस्थांना असं का वाटलं की हे सगळे व्हिडिओ जे आहेत हे ॲक्च्युअल परिक्रमा करत असताना रेकॉर्ड केलेले आहे. असं नाही, परिक्रमा पूर्ण झाली जूनमध्ये, जुलैमध्ये हे सगळे टिपणं लिहिले, सगळ्यांनी सुरुवातीचे काही टिपणं लिहिले त्याच्यावरती आधारित व्हिडिओज रेकॉर्डिंगला ॲक्च्युअल सुरुवात झाली जनवरी 2020. म्हणजे परिक्रमा करून आल्यावर 7-8 महिन्यानंतर हे तुम्हाला लक्षात असणं आवश्यक आहे. तर हे निर्मिती प्रक्रिया आपण बघतो आहोत. तर आता या भागात निरोप घेऊ. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.